सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी हे गाव महाराष्ट्रामध्ये ग्रामस्वच्छता अभियानामुळे चांगलंच नाव आरोपाला आलंय. कोणताही धार्मिक, सामाजिक आणि पारंपरिक उपक्रम या गावात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. येथील जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती गणपतराव सांगळे यांच्या नेतृत्वाखाली गावचा चेहराच बदलून गेलाय. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हंगेवाडी गाव आज सर्व सुविधांयुक्त बनलंय. गावातील शंतनू केकान या तरुणाचा 1 वर्षापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचं प्रथम पुण्यस्मरण करताना सर्वरोग निदान शिबिर, रक्तदान यासारखे उपक्रम राबवून शंतनूच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी संगमनेर साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, शेतकी संघाचे चेअरमन शिवाजीराव थोरात, शंतनूचे वडील शरद केकान, शंतनूची आई गीतांजली केकान, शिक्षक केशव घुगे, गणपतराव सांगळे यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक गणपतराव सांगळे यांनी केलं. ज्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जी काही मदत या फाउंडेशनच्या वतीने करणार आहोत, त्या शाळेचे सर्व मुख्याध्यापक, लाभार्थी विद्यार्थी उपस्थित, सर्व मान्यवर, गावातील सर्व आदरणीय व्यक्ती, एकन परिवाराचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, बंधू भगिनी, मित्र, आज शंतनूचा तारखेप्रमाणे प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे. म्हणून पुण्यस्मरण करत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे, म्हणून आम्ही बसलो सर्वजण आणि विचार केला की आपण जनरली पुण्यस्मरण करत असताना, वर्ष श्राद्ध करत असताना कीर्तनाचा, जेवणाचा कार्यक्रम ठेवतो, ती एक पद्धत झाली पांडा पडले. म्हणून याच्यामध्ये काही बदल करता येईल का? हे करत असताना समाजाच्या गरीब घटकाला काही मदत होईल का? आणि म्हणून या आरोग्य शिबिराचं नियोजन करत असताना इंद्रजित भाऊ थोरातांना आम्ही भेटलो. त्यांनी सांगितलं की सर्व प्रकारचं सहकार्य हे आम्ही SMBT कॉलेजच्या हॉस्पिटलच्या वतीने करत आहोत. रोटरीमध्ये गेलो, तिथल्या अध्यक्षांनी, डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही सुद्धा त्या ठिकाणी डोळे तपासणीचं एक शिबिर घेतो, या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होतो आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोलाचं सहकार्य. मी फार आपला वेळ घेणार नाही, कार्यक्रमाला उशीर झालाय, पेशंट तपासायचे आणि विशेषतः डॉक्टर लोकांना पण 2 वाजेपर्यंत सराव वाटवायचे. त्या निमित्ताने मी आपल्याला विनंती अशी करेल की जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी पेशंट लाभार्थी आले की नाव नोंदणी करून शांततेने बसून वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले आजार असतील त्याची तपासणी करून आणि डॉक्टरने जर आपल्याला सांगितलं असेल की आपल्याला ऑपरेशन करायचं, आपल्याला औषधं लागतील, त्या ठिकाणी मेडिसिनची पण व्यवस्था केलेली आहे. गरजू होतकरू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना केकान कुटुंबियांच्या वतीनं मदतीचा हात देण्यात आला. या शिबिराचा 300 रुग्णांनी लाभ घेतला, तर इंद्रजित भाऊ थोरात यांनी अशा उपक्रमांची समाजाला गरज असल्याचं आपल्या मनोगतातून सांगितलं. अत्यंत हुशार होणारी मुलगा जो एक जिद्दीनं पुण्याला मेरिटवरती शिकायला गेला आणि फूड टेक्नॉलॉजी सारखा एक खूप महत्वाचा विषय घेऊन तो तिथं शिकत असताना वर्षभरापूर्वी दुर्दैवी त्याचं असं निधन झालं. त्याच्या निधनानंतर त्यांच्या घरच्यांनी, शरद केकान आणि सर्व कुटुंबांनी, शंतनूचे आजोबा सर्वांनी एक सुंदर मेमोरियल, एक फाउंडेशनची स्थापना केली आणि शंतनूची एक आठवण कायम राहावी या प्रेरणेतून
वर्षभर त्यांनी विविध उपक्रम आयोजित केले. आता आरोग्य निदान शिबिर जे आयोजित केलेलं आहे त्या शिबिरातला रोटरी क्लबनी डोळ्यांचं चेकअप असेल आणि SMBT ट्रस्ट हॉस्पिटल गोटी आणि तांबे हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध रोग निदानाचं शिबिर पण आज इथं आयोजित केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये आपण असतो आणि कायम आपल्या मागे कामं कार्यक्रम हे असतात आणि हे सगळं करत असताना आपल्याकडनं आपल्या आरोग्याची काळजी ही घेतली जात नाही. एक 40-45 वयाच्या नंतर रेग्युलर शरीराचं जे चेकअप व्हायला पाहिजे ती चेकअप आपल्या भागामध्ये होत नाही आणि नंतर कधीतरी असं कळतं की एक आजार झालेला आहे आणि आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. त्यावेळेला इच्छा असून सर्व आपल्याकडे साधन सामुग्री असून पण त्यावेळेला आपण काही करू शकत नाही तर असं होऊ नये त्यामुळं आरोग्य निदान शिबिराचं आपण कायम आयोजन केलेलं असतं. गणपतराव साने साहेबांनी हा खूप मोठा उपक्रम हा कायम त्यांचा चालू असतो. 15 दिवसापूर्वी निमोनला पण तिथलचे एक प्रतिष्ठित कुटुंब जे 50 वर्षापूर्वी मुंबईला स्थायिक झालं मारुती शेठ उगले आणि त्यांच्या घरातलं आईचं प्रथम पुण्यस्मरण होतं त्यावेळेला पण निमोनला असाच मोठा आरोग्य निदान शिबिराचा कार्यक्रम तिथं आयोजित केला. तिथं पण बरेच लोकांनी त्याचा लाभ घेतला. त्यानंतर पुढचं जे आपलं आरोग्याच्या संदर्भातले महत्वाचे जे ऑपरेशन होते ते ऑपरेशन डोळ्याचे ऑपरेशन हे पण तिथं त्यानंतर लोकांनी करून घेतले. असा हा उपक्रम हा अत्यंत गरजेचा उपक्रम आणि ह्या ग्रामीण भागासाठी हा कायम गरजेचा राहिलेला उपक्रम आज इथं या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवला जातोय त्याबद्दल मी खरोखरच त्यांचं खूप अभिनंदन करतो. शंतनूचं अर्धवट राहिलेलं स्वप्न हे गरीब मुलं नक्की पूर्ण करतील कारण आज त्यांना आर्थिक मदतीची मोठी गरज होती. ती शंतनूच्या कुटुंबियांनी पूर्ण केली. पुण्यस्मरणानिमित्तानं प्रवचन आणि कीर्तन ठेवण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवल्यास ते समाजाला नक्कीच दिशादर्शक ठरतील असं मनोगत रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केलं. शंतनू एक आपल्याला माहिती एक अतिशय उमदा तरुण होता, उच्च शिक्षित तरुण होता, हुशार होता आणि त्याच्या गाण्यामुळं खऱ्या अर्थाने साहजिकच आपल्या सर्वांना त्याच्या संबंधित जेवढे काही सर्व जे लोक आहे आपलं गाव आहे सर्वांना खऱ्या अर्थाने खूप त्या ठिकाणी वाईट वाटलं, खूप दुःख आपल्याला त्या ठिकाणी झालं. आता त्याच्या जाण्यामुळे त्याच्या कुटुंबाला किती दुःख झालं असेल हे खरं तर वेगळं आपण काही या ठिकाणी सांगण्याची गरज नाही किंवा चर्चा करण्याची गरज नाही. कधीही भरून न निघणारं दुःख त्या कुटुंबाला आमच्या केतन साहेबांना त्या ठिकाणी झालं. पण आपण बघितलं की ज्या पद्धतीने केतन साहेबांनी या दुःखातून ते सावरले त्यांनी त्यांचं कुटुंब सावरलं आणि हे कार्य त्याच्या नावाने कसं पुढं चालू राहील हे ते त्या ठिकाणी त्यांनी बघितलं आणि त्या दुःखात वाहून न जाता हे कार्य त्यांनी पुढं त्या ठिकाणी नेण्याचं काम केलं. मला आठवते की दशक्रिय विधीच्या दिवशीच त्यांनी आणि गणपतराव साने साहेबांनी शंतनूच्या नावाने फाउंडेशन स्थापन केले आणि पुढच्या काळात या फाउंडेशनच्या मार्फत समाज कार्य त्या ठिकाणी केलं जाईल किंवा समाजासाठी जे काय करता येईल ते कार्य करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं. आणि मला आठवते की मधल्या काळात देखील एक ज्या फाउंडेशनच्या वतीने त्या ठिकाणी पुस्तक वाटप वगैरेचा एक कार्यक्रम झालेला आहे आणि आज या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने देखील या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आपण बघतोय की इथं डोळ्याच्या तपासणीची त्या ठिकाणी व्यवस्था आहे, दात तपासणीची व्यवस्था आहे आणि जनरल काही आजार असतील ते देखील तपासणे आणि त्याच्यावर औषधं देखील देण्याची सुविधा त्या ठिकाणी आज या निमित्ताने होते. त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील आजच्या या निमित्ताने त्या ठिकाणी घेतलेला आणि आत्ताच आपण बघितलं की शाळांना देखील
विद्यार्थ्यांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, जवळजवळ परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकं असतील किंवा गणवेश असेल किंवा आणखी काही असतील या माध्यमातून आर्थिक मदत देखील या फाउंडेशनच्या वतीने त्या ठिकाणी देऊन खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करण्याचा त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने शंतनूचं नाव अजरामर करण्याचं काम या कार्यातून त्या ठिकाणी होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र चकोर, अण्णासाहेब राहींज, दीपक कांगणे, रमेश सांगळे, इंद्रभान केकान, भीमराज केकान, प्रतीक सांगळे, शिवाजी केदार, मारुती केकान, महादेव कांगणे, डॉक्टर सांगळे, देवराम घुगे, डॉक्टर शेळके, चंद्रभान केकान सर यांचं मोठं सहकार्य मिळालं. संगमनेर येथील SMBT आणि रोटरी क्लब यांनी सर्व रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमासाठी शंतनूचा मोठा मित्रपरिवार या ठिकाणी हजर होता. तर शंतनूचे चुलते चंद्रभान केकान यांनी सर्वांचे आभार मानले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.